नमस्ते मैत्रिणनो, टेस्टी रेसिपी मराठी चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करूयात एक वेगळी आणि छानशी गवारची भाजी। हे गवारचे शेंगा मैत्रिणनो मी छान तोडून घेतले आहेत, असे छोटे छोटे आणि पाण्यामध्ये घालून घेतले आहे। आता आपण याची मस्त आणि झटपट भाजी करूयात। इथे कढईमध्ये तेल ठेवले तापायला, त्याच्यामध्ये मोहरी घालूयात आपण। मोहरी छान तडतडली आपली, लसूण घालूयात आपण छान। लसूण मी थोड़ा सा फ्राई होऊ देते 2 मिनट। आता कढीपत्ता घालूयात आपण, आता फोडणीमध्ये कढीपत्ता टाकला तर खूप छान वास येतो। लसूण आपला 2 मिनट फ्राई केलेला आहे। आता मी याच्यात हा टोमॅटो घालती आहे। मस्त टिफिनसाठी तुम्ही ही भाजी करू शकता, अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खाती। टोमॅटो पण छान आपण फ्राई करून घेऊ त्याच्यामध्ये। दोन ते 3 मिनट टोमॅटो फ्राई करून घेतला आहे। आपल्याला जास्त मॅश नाही होऊ द्यायचा आहे, हा याच्यामध्ये एवढा म्हणजे इतपत परतून नाही घ्यायचा आहे। आता अर्धा चमचा मी घालते धना पावडर, हळद आणि लाल तिखट आणि याच्यामध्ये घालूयात आता आपण ही छान गवार। मीठ घालते चवीप्रमाणे, मस्त आता हे सगळं एकत्र करून घेऊयात आपण व्यवस्थित। गवारची शेंगाची भाजी ना मैत्रिणो बरेच जण खात नाही, कुणाकुणाला आवडत नाही, पण तुम्ही अशी करा नक्की सगळे आवडीने खातील ही भाजी। मस्त अगदी तुम्हाला उपास वगैरे असेल, उपास सोडण्यासाठी पण तुम्ही वरण भातासोबत ही भाजी करू शकता। तर सांगितलं मी टिफिनसाठी सुद्धा मुलांना मोठ्यांना पण देऊ शकता तुम्ही ही छान भाजी। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणनो, आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता आपण ही भाजी थोडंसं मी अगदी थोडंसं नॉर्मल पाणी घालणार आहे, जास्त पण पाणी नाही घालायचं आपल्याला। पाणी घालून झालेले, आता मी याच्यावर डिश ठेवतीये। छान वाफ येणं आता आपण ही भाजी शिजू देऊ। मध्ये मध्ये हलवत रहा, कारण पाणी थोडंसं टाकलेलं असल्यामुळे भाजी खाली लागू शकते। हे बघा मैत्रिणो, आपलं भाजीतलं जे पाणी टाकलं होतं ना ते छान आटलेलं आहे आता। आणि आपली ही शेंग पण आहे ना ती पण छान शिजलेली आहे। हे बघा, जास्त पण आपल्याला शिजू द्यायची नाही, जास्त शिजू दिल्याने मग याची चव बिघडती। म्हणजे जास्त कच्ची पण नको आहे, जास्त शिजलेली पण नको आहे आपल्याला, कारण ही कवळीच गवार। थोडंसं यातलं पाणी आहे ते थोडंसं अजून कमी होऊ देऊ आपण। 2 मिनटं मी याला छान हालवून घेते। आता मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा जाडसर कूट घालतीये। मी शेंगदाणे अगोदर भाजून घेतले आणि छान आता आपण याला मिक्स करून घेऊयात। जास्त पण बारीक नका करू, थोडं जाडसरच राहू द्या। तर हे बघा मैत्रिणो,
या प्रकारे आपली ही छान गवारची भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी। तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला रेसिपी? प्लीज आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।